नमस्कार, मी अंजली अँड वेलकम टू माय चॅनल. आज मी आपल्याला शेअर करणार आहे फेशियल ॲट होम स्टेप बाय स्टेप. एक चांगलं फेशियल स्किनला सॉफ्ट, हेल्दी आणि फ्रेश बनवतं. जेव्हा आपण पार्लरमध्ये फेशियल करतो त्यावेळी साहजिकच आपल्याला रिझल्ट चांगला मिळतो, पण काही वेळेला त्यासाठी पैसेसुद्धा जास्तीचे मोजावे लागतात. तर गाईज, सेम असंच फेशियल आपण घरी कसं करू शकतो हे आज मी आपल्याला दाखवणार आहे. तर यासाठी आपल्याला काही स्टेप्स फॉलो करावे लागतील. काळजी करू नका, स्टेप्स अगदी सोपे आहेत आणि रिझल्ट सुद्धा अगदी पार्लर सारखं पाहायला मिळेल. फेशियलसाठी लागणाऱ्या वस्तू सुद्धा अगदी घरगुती आणि किचनमधल्या आहेत, त्यामुळे यासाठी सुद्धा तुम्हाला जास्तीचा खर्च करावा लागणार नाही. या फेशियलसाठी लागणाऱ्या वस्तू घरगुती आणि किचनमधल्या असल्यामुळे तुम्हाला कोणतेही स्किन इन्फेक्शन होणार नाही, त्यामुळे अगदी निसंकोचपणे तुम्ही हे फेशियल करू शकता. असं अजिबात नाही आहे की तुम्ही कंपल्सरी याच वस्तू वापरल्या पाहिजे. जर तुमच्याकडे दुसरं कोणतंही फेशियल किट अवेलेबल असेल तरी ते वापरून देखील तुम्ही हे फेशियल घरच्या घरी स्वतः करू शकता. तर यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि व्हिडिओ आवडल्यास तुमच्या मित्रमैत्रिणींना जास्तीत जास्त शेअर करा, जेणेकरून त्यांना सुद्धा घरच्या घरी फेशियल करणं सोपं जाईल. चला तर मग आपल्या व्हिडिओकडे वळूया. सर्वात आधी आपण आपले केस हेअरबँडने सिक्युअर करून घेऊयात, जेणेकरून फेशियल करताना केस मध्ये येऊ नयेत. स्टेप 1, क्लिन्झिंग. फेशियल स्टार्ट करण्याआधी क्लिन्झिंग करणे खूप गरजेचे आहे. क्लिन्झिंगमुळे आपल्या चेहऱ्यावरील डस्ट रिमूव्ह होते. इथे आपण क्लिन्झिंग करण्यासाठी कोरफडीचा गर वापरला आहे. जर तुम्हाला कोरफड वापरायची नसेल तर याला ऑप्शन म्हणून तुम्ही कच्चे दूध देखील वापरू शकता. कच्चे दूध वापरून देखील छान क्लिन्झिंग करता येते. आपल्या चेहऱ्यावर 2 मिनिटे क्लिन्झिंग करायचे आहे. क्लिन्झिंगसाठी मी ज्या स्टेप्स केल्या आहेत या सर्व स्टेप्स आपण मसाजमध्ये कव्हर करणार आहोत. स्टेप 2, स्टीम. स्टीम घेताना मी एका भांड्यामध्ये गरम पाणी घेतले आहे व त्यात बारीक केलेल्या संत्र्याच्या साली घातल्या आहेत. त्यानंतर टॉवेलने आपला चेहरा झाकून घ्यायचा आहे व 5 मिनिटांपर्यंत आपण स्टीम घेणार आहोत. स्टीममुळे आपल्या फेसवरील फोर्स ओपन होतात, ज्यामुळे आपण यानंतर ज्या काही स्टेप्स करतो जसं की फेस मसाज किंवा पॅक, याचा आपल्या फेसवरती चांगला इफेक्ट दिसून येतो. स्टीम घेतल्यानंतर आपण आपल्या चेहऱ्यावरील ब्लॅकहेड्स व व्हाईटहेड्स रिमूव्ह करायचे आहेत. त्यासाठी असा रिमूव्हर मिळतो जो मार्केटमध्ये किंवा ऑनलाईन देखील इझिली अवेलेबल आहे. याची लिंक मी खाली डिस्क्रिप्शन मध्ये दिली आहे. ब्लॅकहेड्स व व्हाईटहेड्स यांचे जास्त प्रमाण आपल्या नाकावर, तसेच नाकाच्या साईडला व ओठांच्या खालील भागामध्ये दिसून येते. हे हलक्या हाताने आपल्याला रिमूव्ह करायचे आहे. ब्लॅकहेड्स व व्हाईटहेड्स रिमूव्ह केल्यानंतर कॉटनने आपला चेहरा साफ करून घ्यायचा आहे. अशा प्रकारे एका भांड्यामध्ये थंड पाणी घेऊन त्यामध्ये एक नॅपकिन ओला करून त्या नॅपकिनने आपला चेहरा स्वच्छ पुसून घ्यायचा आहे. स्टेप 3, स्क्रब. इथे मी स्क्रबिंगसाठी ड्रॅगन फ्रूट वापरलेला आहे. तुमच्याकडे ड्रॅगन फ्रूट अवेलेबल नसेल तर त्याला ऑप्शन म्हणून तुम्ही जाडसर वाटलेली मसूर डाळ किंवा तांदूळ वापरू शकता. स्क्रबिंगसाठी स्ट्रॉबेरी देखील वापरता येते. पूर्ण चेहऱ्यावर स्क्रब लावून घ्यायचा आहे. आपण 5 मिनिटांपर्यंत फेसवर स्क्रबिंग करणार आहोत. हा मसाज हलक्या हाताने करायचा आहे. स्क्रबिंग केल्यामुळे आपल्या चेहऱ्यावरील डेड स्किन रिमूव्ह होते व आपली स्किन ब्राईट दिसू लागते. स्टीम नंतर लगेच स्क्रब केल्याने आपल्या चेहऱ्यावरील एक्स्ट्रा डस्ट लगेच रिमूव्ह होते. स्क्रबिंगसाठी वापरलेल्या या स्टेप्स सुद्धा आपण मसाजमध्ये पाहणार आहोत. 5 मिनिटे स्क्रबिंग करून झाल्यानंतर ओल्या नॅपकिनने चेहरा स्वच्छ पुसून घ्यायचा आहे. स्टेप 4, फेशियल मसाज. मसाज करण्यासाठी मी इथे टोमॅटो वापरला आहे. तुम्हाला टोमॅटो वापरायचा नसेल तर तुम्ही पपई किंवा बीटची प्युरी देखील वापरू शकता. फेशियलमधील सर्वात महत्त्वाचा भाग म्हणजे मसाज. मसाज करताना जी क्रीम किंवा फळांचा गर आपण वापरणार आहोत तो भरपूर प्रमाणात घेऊन कॉलर बोन्सपासून मसाजला सुरुवात करा. मानेवर मसाज करताना एक हात एका कडेला आणि दुसरा हात दुसऱ्या कडेला असे गोल गोल स्ट्रोकमध्ये 3 वेळा मसाज करणे व शेवटी मानेकडे प्रेस करणे. या स्टेप्स आपण 3 वेळा करणार आहोत. मानेसाठी मसाज करताना एकामागून एक हात अपवर्ड डायरेक्शनमध्ये फिरवून संपूर्ण मानेला अशा प्रकारे मसाज करून घेणे. ही स्टेप्ससुद्धा 3 वेळा करणे. मसाज करताना जर हात कोरडे पडले तर हातावर क्रीम किंवा पाणी घ्या.
आणि पुन्हा मसाजला सुरुवात करा. हनुवटीला मसाज करताना हाताची 3 बोटे वापरा व अशा प्रकारे मसाज करा. त्यानंतर हनुवटीपासून कानापर्यंत असा मसाज एका साईडला 3 वेळा व दुसऱ्या बाजूला 3 वेळा अशा प्रकारे करून घ्या. हा मसाज करताना कानाच्या बाजूला हलक्या हाताने प्रेस करा. हनुवटीला मसाज करताना फक्त हाताची 3 बोटे वापरावीत. हनुवटीला वरून खाली गोलाकार अशा प्रकारे मसाज करा. दोन्ही हाताच्या तर्जनीने ओठांच्या वरील बाजूवर व त्यानंतर खालील बाजूवर अशा प्रकारे मसाज करून घ्या. त्यानंतर हाताच्या बोटांनी दोन्ही ओठांच्या कोपऱ्यावरती गोलाकार पद्धतीने मसाज करा. हा मसाज पहिल्यांदा क्लॉकवाईज व नंतर अँटी क्लॉकवाईज अशा पद्धतीने करून घ्या. हाताच्या बोटांनी गालावर अपवर्ड डायरेक्शनमध्ये मसाज करून घेणे. दोन्ही हातांनी एकामागून एक अशा प्रकारे गालावरती मसाज करून घ्या. तसेच ओठांच्या कोपऱ्यापासून ते कानाच्या हाडापर्यंत गोलाकार फिरवत जाऊन मसाज करा व शेवटी कानाकडे प्रेस करा. त्यानंतर नाकापासून कानाच्या वरच्या हाडापर्यंत गोलाकार मसाज करा व शेवटी कानाकडे प्रेस करा. दोन्ही हातांच्या तळव्यावर मसाज क्रीम घ्या व प्रथम क्लॉकवाईज व त्यानंतर अँटी क्लॉकवाईज अशा रीतीने हळूवार मसाज करा. फेशियल मसाज करताना तो 20 ते 25 मिनटे करावा, जेणेकरून रिझल्ट छान पाहायला मिळेल. दोन्ही हाताच्या तर्जनीने नाकाच्या कोपऱ्यावर अशा प्रकारे मसाज करून घ्या. नाकाचा शेंडा सरळ करण्यासाठी मसाज करा. डोळ्यांवर मसाज करताना दोन्ही हाताच्या अनामिकेने गोलाकार रीतीने मसाज करावा. अनामिकाच का, तर हाताच्या 5 बोटांमधील अनामिका हे सर्वात कमी ताकदीचे बोट आहे आणि आपल्या चेहऱ्यावरील डोळा हा फार नाजूक अवयव आहे. त्यामुळे डोळ्यावरील मसाज करताना कायम अनामिकेचाच वापर करावा. त्यानंतर अशा प्रकारे डोळ्यावर देखील अनामिकेने हळूवारपणे मसाज करून घ्या. भुवयांना थोडेसे वरच्या दिशेने खेचून अंगठा व तर्जनीने मसाज करा. त्यानंतर भुवईला गोलाकार अशा पद्धतीने मसाज करा. प्रत्येक स्टेप 3 वेळा करून घ्या. कपाळपट्टीला मसाज करताना मानेप्रमाणे 4 बोटे वापरून चांगला दाब देऊन मसाज करणे गरजेचे आहे. प्रथम गोलाकार पद्धतीने व त्यानंतर सीझर ॲक्शनमध्ये मसाज करून घ्या. यामुळे कपाळपट्टीवरील डेड स्किन रिमूव्ह होते. अशा प्रकारे 2 मिनिटांपर्यंत कपाळपट्टीवर मसाज करून घ्या. कपाळपट्टीवरून हात फिरवत जाऊन ते कानाच्या खालील बाजूला नेऊन प्रेस करा. अशा प्रकारे मसाज 3 वेळा करून घ्या. कानावरील मसाज करताना हाताच्या बोटांनी वरून खाली अशा पद्धतीने मसाज करून घ्या. फेशियल करताना कानावरील मसाज करणे इम्पॉर्टंट आहे. जर तो नाही केला तर चेहरा व कान यातील फरक लगेच जाणवतो. सर्वात शेवटी आपल्या चेहऱ्यावर हळूवारपणे बोटे फिरवावी. प्रत्येक मसाजनंतर असे करणे आवश्यक आहे. या सर्व स्टेप्स कंप्लीट केल्यानंतर दुसऱ्यांदा हातावर क्रीम घेऊन पुन्हा पहिल्यापासून सुरुवात करा व अशा प्रकारे 2 ते 3 वेळा मसाज करून घ्या. फेशियल करताना ते योग्य पद्धतीनेच करणे गरजेचे आहे. तसे न केल्यास चेहऱ्यावर पिंपल्स येतात व सुरकुत्या देखील दिसू लागतात. चेहऱ्यावर पिंपल्स येण्याचं अजून एक मोठं कारण म्हणजे सतत चेहऱ्यावरून हात फिरवत राहणे. चेहऱ्यावरून सतत हात फिरवल्याने हातावरील डस्ट चेहऱ्याला लागते व त्या ठिकाणी पिंपल्स येऊ शकतात किंवा केसात कोंडा झाला तरी देखील चेहऱ्यावर पिंपल्स येतात. तुमच्यापैकी कोणाला जर हा प्रॉब्लेम असेल तर त्यांनी दर 1 तासाला चेहरा स्वच्छ धुवून घ्यावा. असे केल्याने पिंपल्सचे प्रमाण हळूहळू कमी होत जाते. मी एक ब्युटिशियन आहे म्हणून मी माझा पर्सनल अनुभव तुम्हाला शेअर करत आहे. तुम्हाला जर तुमच्या चेहऱ्यावर कोणताही पॅक लावायचा असेल तर तो खालून वर अशा पद्धतीने लावावा. पॅक लावून झाल्यानंतर तो सुकेपर्यंत हसणे किंवा खाणे शक्यतो टाळा. असे न केल्यास चेहऱ्यावर सुरकुत्या येतात. फ्रूट फेशियल करताना ब्लीच करण्यासाठी बटाटा वापरावा. हे फेशियल मी माझ्या खूप साऱ्या क्लायंटवर ट्राय केलेलं आहे आणि त्याचा रिझल्टसुद्धा त्यांना अगदी छान आलेला आहे आणि मी स्वतः देखील याच फेशियलचा वापर करते. त्यामुळे तुम्हीसुद्धा एकदा हे फेशियल करून बघा आणि तुमचा अनुभव मला सांगा. मी इथे फेशियल करताना जास्तीच्या स्टेप्स सांगितल्या आहेत. जर तुम्हाला एखादी स्टेप अवघड जात असेल तर ती तुम्ही स्किप करू शकता.
फक्त फेशियल मसाज हा 20 ते 25 मिनिटे करणे गरजेचे आहे. टोमॅटो किंवा पपई या फळांचा वापर मसाजसाठी केल्याने त्यामुळे आपल्या चेहऱ्याचा रंग सुधारण्यास मदत होते. तसेच चेहऱ्यावरील डाग व सुरकुत्या देखील हळूहळू कमी होतात. फेस पॅक म्हणून देखील तुम्ही याचा वापर करू शकता. दररोज पॅक लावत असाल तर कमीत कमी 20 मिनिटे चेहऱ्यावर पॅक ठेवणे आवश्यक आहे. स्टेप 5 पॅक. इथे मी पॅकसाठी पपई वापरला आहे. पपईऐवजी तुम्ही टोमॅटो किंवा बीटसुद्धा वापरू शकता. फ्रूट फेशियलसाठी संपूर्ण चेहऱ्याला लावण्यात येणारा पॅक हा फ्रूटमध्येच असावा. त्वचेच्या प्रकारानुसार लावल्यास उत्तम. आणि जो पॅक आपण लावतो तो कमीत कमी 30 मिनिटे चेहऱ्यावर ठेवणे आवश्यक आहे. अशा प्रकारे पॅक देखील अपवर्ड डायरेक्शनमध्ये लावून घ्या. फेस पॅक लावत असताना तो डोळ्यांवर लावू नका. कोणताही पॅक लावत असताना तो डोळ्यावर लावणे टाळा. सर्वात शेवटी डोळ्यावर काकडीचे काप ठेवा आणि 30 मिनिटांसाठी सोडून द्या. पॅक काढण्यासाठी ओल्या नॅपकिनने चेहरा स्वच्छ पुसून घ्यायचा आहे. तुम्ही रिझल्ट बघू शकता. चेहऱ्यावर ग्लो आला आहे, तसेच चेहरा सॉफ्ट देखील झाला आहे. सर्वात शेवटी चेहरा थंड पाण्याने धुवून घ्या. चेहरा धुताना कोणताही साबण किंवा फेस वॉश यांचा वापर करू नका. चेहरा कोरडा करून घ्या व तसाच सोडून द्या. फेशियलचा चांगला रिझल्ट मिळवण्यासाठी फेशियल केल्यानंतरचा 1 दिवस चेहऱ्यावर कोणताही मेकअप लावू नका. हे फेशियल तुम्ही 15 दिवसातून एकदा करू शकता. सीझन वाईज जी फ्रूट्स अवेलेबल असतील त्यांचा वापर करा, जेणेकरून तुमची स्किन नॅचरली ग्लो करेल. हे फेशियल करण्यासाठी फळांचा वापर केल्यामुळे स्किनला कोणत्याही इन्फेक्शनचा धोका नाही. हे फेशियल कोणत्याही वयोगटातील स्त्री आणि पुरुष या दोघांनाही फायदेशीर ठरतं. तुम्ही स्वतः फेशियल करून बघा आणि तुमचा अनुभव मला शेअर करा. व्हिडिओ आवडल्यास तुमच्या मित्रमैत्रिणींना जास्तीत जास्त शेअर करा, जेणेकरून त्यांनाही याचा फायदा होईल. अशाच नवनवीन व्हिडिओसाठी चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक करा. थँक्यू.